नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 च्या पायथागोरसचे प्रमेय याचा जो शेवटचा पॉइंट आहे अपोलोनियसचे प्रमेय आणि त्यावर संबंधित उदाहरणे त्यांचा अभ्यास करू। सुरुवातीला अपोलोनियसचे प्रमेय काय आहे ते बघू आपण। विद्यार्थी मित्रांनो, अपोलोनियसचे प्रमेय काय बा, त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू बीसी चा मध्यबिंदू असेल तर, आता या आकृतीमध्ये हा त्रिकोण ए बी सी काढलेला आहे। या आकृतीमध्ये आपल्याला एम ही बी सी ची मध्यगा आहे, म्हणजे बी सी चा एम हा मध्यबिंदू दिलेला आहे। असं जेव्हा असेल तेव्हा या ए बी चा वर्ग मध्यगा ज्या बाजूवर काढलेली आहे ती बाजू सोडून उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन गुणिले मध्यगेचा वर्ग म्हणजे दोन गुणिले एम चा वर्ग अधिक दोन गुणिले बी एम चा वर्ग घ्या किंवा एम सी चा वर्ग घ्या, कारण ही बाजू आणि ही बाजू एक रूप येईल ही मध्यगा असल्यामुळे। म्हणून बी एम चा वर्ग आणि एम सी चा वर्ग हे दोघं सारखे असल्यामुळे एकतर बी एम चा वर्ग घ्या किंवा एकतर एम सी चा वर्ग घ्या। म्हणजेच अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय झालं पा, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन गुणिले ए एम चा वर्ग अधिक दोन गुणिले बी एम चा वर्ग। या प्रमेयावर आधारित तुम्हाला बोर्डाला वेगवेगळे उदाहरण सोडवायला येतात। या प्रमेयाची सिद्धता परीक्षेला आतापर्यंत आलेली नाहीये, तरी सुद्धा या प्रमेयाची सिद्धता तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकतात। चला तर मग आता आपण सराव संच 2.2 चा अभ्यास करू। सराव संच 2.2 मधलं पहिलं उदाहरण आहे त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 10, एसी बरोबर 7, बीसी बरोबर 9, तर बिंदू सी मधून बाजू ए बी वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आकृती काढू। मी काढला आहे हा त्रिकोण ए बी सी। आता या त्रिकोण ए बी सी मध्ये आपल्याला ए बी ची किंमत दिलेली आहे 10, एसी ची किंमत दिलेली आहे 7, बीसी ची किंमत दिलेली आहे 9 आणि बिंदू सी मधून बाजू ए बी वर मध्यगा काढलेली आहे। या बिंदू सी मधून या ए बी वर मध्यगा काढली आहे, तिथे मी ए बी वर डी हा मध्यबिंदू घेतलेला आहे। त्याच्यामुळे या ए बी ची किंमत जर आपली 10 आली तर आपली एडी ची किंमत त्याच्या निम्मे म्हणजे 5 आणि डीबी ची किंमत त्याच्या निम्मे म्हणजे परत 5 आली। चला तर मग अपोलोनियसचं प्रमेय काय पा। अपोलोनियस च्या प्रमेयानुसार काय म्हणता येईल पा, ही मध्यगा ज्या बिंदूवर ज्या रेषेवर काढलेली आहे ते सोडून उरलेल्या बाजूंचा वर्ग म्हणजे एसी आणि बीसी यांच्या वर्गाची बेरीज, एसी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बरोबर दोन गुणिले मध्यगा, मध्यगा म्हणजे सीडी, सीडी चा वर्ग अधिक दोन गुणिले एकतर एडी चा वर्ग घ्या एकतर बीडी चा वर्ग घ्या, आपण एडी चा वर्ग घेऊ, दोन गुणिले एडी चा वर्ग। आता एसी ची किंमत आली तुमची 7 म्हणून 7 वर्ग, बीसी ची किंमत आली 9 म्हणून 9 वर्ग बरोबर 2 कॉमन काढला, बघा इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे म्हणून 2 कॉमन काढल्यानंतर कंसात सीडी वर्ग अधिक एडी वर्ग। 7 वर्ग आला 49 आणि 9 वर्ग आला 81 बरोबर 2। सीडी ची किंमत आपल्याला काढायची म्हणून सीडी वर्ग जसाच्या तसा आणि एडी ची किंमत दिलेली आहे 5 वर्ग। 49 आणि 81 याची बेरीज करू आपण, 9 आणि 1 10, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13 बरोबर 2 सीडीचा वर्ग अधिक 5 वर्ग 25। आता हा 2 इकडे गुणिले तो इकडे भागिले येईल म्हणून 130/5 बरोबर सीडीचा वर्ग अधिक 25। 2 आणि 130 ला भाग देऊ, 2 सक 12, 1 उरला, 1 घेतला 0, 2 5 10 बरोबर सीडीचा वर्ग अधिक 25। आता 25 इकडे वजा होणार आहे, 65 - 25 बरोबर सीडीचा वर्ग। 65 मधून 25 गेले, 5 मधून 5 गेला 0, 6 मधून 2 गेले 4 बरोबर सीडीचा वर्ग। म्हणून सीडी बरोबर वर्गमुळात 40 वर्ग केला आपण दोघांचा, तर सीडी बरोबर बघा
40 म्हणजे काय, तर 4 × 10 त्याची फोड केली, 40 ची फोड केली 4 × 10 म्हणून सी डी बरोबर 4 चा वर्गमूळ आलं 2 आणि हा वर्गमूळ 10 जसाच्या तसा, म्हणजे सी डी ची जी किंमत आली ती आली तुमची 2 वर्गमूळ 10 म्हणजेच मध्यगा आली, मध्यगा बरोबर मध्यगेची लांबी बरोबर 2 वर्गमूळ 10। त्यानंतर पुढचं उदाहरण बघू आपण, आपल्याला काय दिलेलं आहे पा, त्रिकोण ए बी सी या बाजू बी सी चा एम हा मध्यबिंदू आहे, जर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर याची किंमत दिलेली आहे 290 आणि एम ची किंमत म्हणजे मध्यगेची किंमत दिलेली आहे 8, तर आपल्याला बी सी ची किंमत काढायची आहे। याचे सुद्धा आपण अपोलोनियसच्या प्रमेयाचाच वापर करणार आहोत, अपोलोनियस प्रमेयानुसार काय म्हणता येईल बघा, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 × मध्यगेचा वर्ग म्हणजे एम चा वर्ग अधिक 2 × बी एम घ्या किंवा एम सी घ्या, मी बी एम चा वर्ग घेते, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग याची आपल्याला डायरेक्ट किंमत दिलेली आहे ती आपण लिहू 290 बरोबर, परत 2 कॉमन काढणार आहोत बघा, इथे 2 आहे इथे 2 आहे म्हणून 2 × एम चा वर्ग अधिक बी एम चा वर्ग 290 हा 2 × तो मी इकडे भागिले घेते बरोबर, एम ची किंमत दिलेली आपल्याला 8 वर्ग अधिक बी एम चा वर्ग, 2 भाग देऊ, 2 × 1 = 8, 1 × 2 = 10 बरोबर 8² अधिक बी एम चा वर्ग। आता हा 64 इकडे बेरीज यायची, तो इकडे वजा होईल म्हणजे 145 + 64 बरोबर बी एम चा वर्ग। 5 मधून 4 गेले 1 आणि 14 मधून 6 गेले 8 बरोबर बी एम चा वर्ग, म्हणून बी एम वर्ग बरोबर 81 हा 9 वर्ग आहे म्हणून 9 बी एम वर्ग बरोबर 81 म्हणजेच 9 वर्ग, म्हणून बी एम ची किंमत आली, दोघांचा वर्गमूळ काढला आपण, वर्ग वर्ग कॅन्सल झाले म्हणून बी एम बरोबर 9। आता बघा बी एम 9 आली म्हणून एम सी सुद्धा 9 येईल, बी एम बरोबर एम सी बरोबर 9, परंतु आपल्याला कोणाची किंमत काढायची तर बी सी ची, म्हणून बी सी बरोबर बी एम अधिक एम सी, म्हणून बी सी बरोबर 9 + 9 म्हणून बी सी बरोबर 1800। विद्यार्थी मित्रांनो, उरलेली या सराव संचामधली उदाहरणं तुम्ही होमवर्कच्या वेळी लिहायची आहे। धन्यवाद।